करो तो फल मिलता है, कर्म करो तो फल मिलता है, आज नहीं तो कल मिलता है, आज नहीं तो कल मिलता है। मित्रांनो बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे विद्यार्थी मागील बऱ्याच वर्षापासून किंवा बऱ्याच महिन्यांपासून अभ्यास करत आहेत, या विद्यार्थ्यांमध्ये थोडंसं आता डिप्रेशनचं वातावरण सुरू झालेलं आहे। तर मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, डोंट लूज होप, चला सोबत अभ्यास करूया। मित्रांनो बऱ्याच दिवसापासून खूप विद्यार्थ्यांचे कॉल येत होते की सर एखादा व्हिडिओ बनवा, त्यामधून आम्हाला मोटिवेशन भेटल। बऱ्याच दिवसापासून घरी आल्यानंतर अभ्यासाची लिंक तुटलेली आहे, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एक चार मुद्दे आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे। बघा तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती चार मुद्दे दिसत आहेत, त्यापैकी पहिला जो मुद्दा आहे तो आहे सध्या विद्यार्थी कोणत्या परीक्षा देऊ शकतात। बघा बऱ्याचदा काय होतं की ज्या वेळेस आपण अभ्यास करायला लागतो, समोर जर एखादं टार्गेट असेल तर आपला अभ्यास चांगला होतो, पण जर का एखादी एक्झामच समोर नसेल तर मग थोडस अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन व्हायला थोडस अवघड जातं। मित्रांनो एक नाही तर तब्बल पाच परीक्षा आता सुद्धा तुमच्या हातात आहेत, ज्या की तुम्ही काही विद्यार्थी त्याला वेगळी परीक्षा देतील, कोणत्या ना कोणत्या तुम्हाला परीक्षा देता येतात। त्यापैकी पहिली एक्झाम जी काही आहे ते एक्झामचं आहे बघा नाव NLCGET, ज्याला आपण ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी नावानं ओळखतो। मित्रांनो तुम्हाला आठवत असेल जे आपलं एक ऑफिशियल केंद्र इन्स्टिट्यूटचं टेलिग्राम चॅनल आहे, त्यामध्ये मागील 8-10 दिवसापूर्वी मी ऍडव्हर्टाइजमेंट याची टाकली होती आणि याची जी काही डेट होती ती मागेच संपलेली होती, पण कोरोनामुळे शासनाने ही जी डेट आहे ते 17 मे पर्यंत एक्सटेंड केली होती, ते सुद्धा मी टेलिग्रामच्या माध्यमातून तुमच्या समोर एक पोस्ट केलेली होती। तर एक एक्झाम आहे जे की ग्रॅज्युएशन वाले इंजिनियर्स देऊ शकतात, ते म्हणजे NLCGET। त्यानंतर जी की दुसरी एक्झाम आहे ज्याचं नाव आहे SSC JEE 2020। मित्रांनो तुम्हाला माहित असेल की ही जी परीक्षा आहे ती मार्च एंड किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये होणार होती, पण याच्यामध्ये 24 तारखेला देशामध्ये एक लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊन झाल्यामुळे ही जी काही परीक्षा येणार होती ती परीक्षा तिथं पोस्टपोन करण्यात आली आणि आता ही परीक्षा सुद्धा पुढे गेलेली आहे, ही परीक्षा सुद्धा तुमच्या हातात आहे। ह्या दोन एक्झाम झाल्या। तिसरी एक्झाम आहे जे की मध्यंतरी काही महिन्यापूर्वी, साधारण मला वाटतंय एक 2.5-3 महिने झाले असतील ह्या ऍडव्हर्टाइजमेंटला सुद्धा येऊन, जिचं नाव आहे महाडिस्कॉम ज्युनियर इंजिनियर। पण आता ही जी एक्झाम होती ती सर्व विद्यार्थी देऊ शकणार नाहीत, कारण त्याच्या काही महिन्यापूर्वी ज्याचा निकाल बघा मी टेलिग्राम मध्ये 17 जानेवारी 2020 टाकलेला आहे, तो निकाल म्हणजे 327 जागा ज्यावेळेस डिस्कॉम मध्ये आल्या होत्या त्याचा निकाल टाकलेला आहे। त्याच्यानंतर ST कॅटेगरीसाठी स्पेशल, विद्यार्थी मित्रांनो ऐका हे व्यवस्थित शब्द, ST कॅटेगरीसाठी जी काही ऍड आलेली होती महाडिस्कॉम ज्युनियर इंजिनियरची, ती सुद्धा एक्झाम तुमच्या हातात आहे। त्यानंतर पुढची एक्झाम आहे ज्याचं नाव आहे महाडिस्कॉम डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर। बघा ही जी एक्झाम आहे तर ही एक्झाम सुद्धा आणखी आपल्या समोर आहे, पण आता ही एक्झाम देऊ प्रत्येक विद्यार्थी शकत नाहीत, एक तर पॉली असेल किंवा डिग्री असेल तर हे विद्यार्थी देऊ शकत नाहीत, याला लागतं या डिस्कॉम मधलाच कुठल्या तरी डिस्ट्रीब्युशन कंपनीमध्ये तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे आणि या एक्सपिरियन्स वरती तुम्हाला ही एक्झाम देता येणार आहे। ही एक्झाम सुद्धा तुमच्या समोर आहे। आणि जी की पाचवी एक्झाम आहे जी आली होती बघा पुन्हा एकदा एक्सपिरियन्स वरती महाजनको एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची एक्झाम। मित्रांनो या पाच एक्झाम आहेत, बघा पुन्हा एकदा मी रिपीट करतोय पाच नावं। पहिलं नाव आहे NLCGET ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग, ही परीक्षा सगळेच विद्यार्थी देऊ शकतात। दुसरी SSC JEE एक्झाम आहे। तिसरी एक्झाम आहे महाडिस्कॉम JEE फॉर ST कॅटेगरी स्टुडंट्स। चौथी एक्झाम आहे महाडिस्कॉम डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची, जे की एक्सपिरियन्स वाले विद्यार्थी देऊ शकतात। त्यानंतर पाचवी आहे महाजनको एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची एक्झाम। ह्या पाच परीक्षा आज सुद्धा आपल्या हातात आहेत, त्यामुळे मी सर्वांना एक विनंती करतोय की कोणाचाही अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका। बघा आता ह्याच्यात झालंय काय सांगतो, तुम्ही फक्त एकटे घरात बसलेले नाही तर जगातील सर्व सेलिब्रिटी पासून ते एका गरीब शेतकऱ्यापर्यंत, एका गरीब मजुरापर्यंतचा व्यक्ती सगळेजण आज घरी आहेत, त्यामुळे प्रत्येक जण काम बंद करून बसलेला आहे, तुम्ही एकटेच नाही तर जेब ठप्प आहे। त्यामुळे
तुम्ही स्वतःवरती फक्त जे काही आहे ते दुःख माझ्याच वाट्याला आलंय असं कधीही समजायची गरज नाही. मित्रांनो, आणखी एक गोष्ट सांगतो. आता बघा, बरेच दिवसापासून काही विद्यार्थी अभ्यास करत होते, पण अचानक दुसरा एक मुद्दा त्यामध्ये आहे की जो मी पुढं मुद्दा एक डिस्कस करणार आहे की जी आर नुसार वाला, की तो आता मी डिस्कस करून घेतो लगेच. बघा, महाराष्ट्र शासनाने मध्यंतरी एक जी आर काढला की शासनाच्या विभागामध्ये नवीन जागांची भरती होणार नाही म्हणून. याचं कारण हे आहे की सध्या कोरोनामुळे जे काही गव्हर्नमेंटकडे येणारा जीएसटी आहे, जे काही गव्हर्नमेंटकडे असलेला पैसा आहे, तो खूप कमी झालेला आहे आणि म्हणून गव्हर्नमेंटनं हा काढलेला एक जी आर आहे. पण असे परिपत्रक मित्रांनो मी एक तुम्हाला पुराव्यासहित दाखवू शकतो, देऊ शकतो. यापूर्वी सुद्धा खूप असे परिपत्रक निघलेले आहेत जे की शासनानं काढलेले जी आर. पण मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आपली एमएसईबीची काही जे काही कंपनी आहे, मी याला एक गोष्ट सांगतोय की मी माझे विद्यार्थी जवळपास ज्युनियर इंजिनियर पासून ते ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदापर्यंत आपले विद्यार्थी आज सुद्धा एमएससी मध्ये कार्यरत आहेत. जवळपास या मध्यंतरी जसा जी आर आल्यानंतर मी बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत असेल किंवा बऱ्याच अधिकाऱ्यांसोबत असेल तर यासाठी चर्चा केल्या आणि मध्यंतरी टेलिग्राम मध्ये मी एक ऑडिओ क्लिप टाकली होती जे कम्युनिकेशन होतं एका सिलेक्टेड कॅन्डिडेटचं आणि महाडिस्कॉम मधल्या एका उच्च पदस्थ व्यक्तीचं. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आज सुद्धा आणखी टेलिग्राम वरती जाऊन ऐकू शकता. काय आहे त्याच्यामध्ये ते बघा. मित्रांनो, महाडिस्कॉम किंवा हे महावितरण किंवा एमएसईबी हे एक जरी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असेल महाराष्ट्र शासनाचं, तरीही ही एक इंडिपेंडंट कंपनी आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिसिटी ही सुद्धा एक अत्यावश्यक सेवामध्येच येणारी गोष्ट आहे. म्हणून येणाऱ्या काळात जर रिक्वायरमेंट असेल तर डेफिनेटली याच्यामध्ये जागा येऊ शकतात. त्यामुळं तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीने स्वतःला रिचार्ज करायचं आहे आणि एका नवीन एनर्जी सोबत अभ्यासाला जर कोणाचा खंड पडला असेल तर त्यांनी सुरुवात करायची आहे. जर खंड पडला नसेल तर खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही आणखी त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये भर पाडायची आहे. त्यानंतर मित्रांनो, हे जर कोरोना आला नसता तर आज तागायत दोन ऍडव्हर्टाइजमेंट खूप चांगल्या होत्या. माझे विद्यार्थी आहेत बरेच जण ट्रान्सको, जनको आणि डिस्कॉम मध्ये, तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना किंवा अधिकाऱ्यांना चर्चा केल्यानंतर या गोष्टी लक्षात आल्या होत्या की महाट्रान्सको मध्ये 2000+ व्हॅकन्सीज आहेत. हे त्यावेळेसच्या व्हॅकन्सीज होत्या. त्यानंतर महाजनको मागील काही वर्षापासून ही एक्झाम आली नाही, त्यामुळे त्याच्यात सुद्धा भरपूर वॅकन्सीज होत्या. पण जसा वॅकन्सीज येण्याचा काळ होता तेवढ्यामध्येच कोरोनानं हे जगावरती संकट आणलं आणि जगाची कार्यव्यवस्था या ठिकाणी ठप्प केलेली आहे. पण मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नवीन महाजनको मध्ये आता मी माहिती काढली तर त्याच्यात असं पुढे लक्षात येत आहे की खूप मोठ्या जागा तर अगोदरच्या रिक्त आहेतच, सोबत सोबत मोठी रिटायरमेंटची एक बॅच किंवा मोठे रिटायर होणार आहेत बरेच त्या ठिकाणी महाजनको मधले इंजिनियर्स, त्यामुळे तिथं आणखी जागांची गरज आहे. बघा मित्रांनो, ही एक जीवनावश्यक म्हणण्यापेक्षा एक इमर्जन्सी आहे किंवा अत्यावश्यक सेवामध्येच येणारी गोष्ट आहे इलेक्ट्रिसिटी. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच 100% महाराष्ट्र शासन परिपत्रक चेंज करून सुद्धा जागा काढू शकतं. त्यानंतर आता लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेच विद्यार्थी खूप वर्षांनी अभ्यास केल्यानंतर असं वाटतंय त्यांना की आता जी आर मुळे असं झालंय तसं झालंय, येतील का नाही जागांची शाश्वती वाटत नाही. पण मित्रांनो, तुम्हाला एक वाक्य सांगतो, त्या वाक्यावरती तुम्ही एक व्यवस्थित गोष्ट लक्षात घ्या, ते म्हणजे बीच रास्ते से लौटने का कोई फायदा नहीं, क्योंकि आपको उतनी ही दूरी तय करनी पड़ेगी जितनी तय करने पर आप लक्ष्य तक पोहोच सकते हो. मित्रांनो बघा, मागील 1.5 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, 1 वर्ष असेल, तर तुमचा काही ना काहीतरी अभ्यास झालेला आहे. पण आता जे विद्यार्थी प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होते ते सुद्धा आज घरी आलेले आहेत. आणि सगळेजण घरी असल्यामुळं बऱ्याच जणांना वाटायले की जेव्हा आपल्याकडे जॉब चालू होता तेव्हा आपल्याकडे वेळ नव्हता, मग आपण काय करू, ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अभ्यास सुरुवात तरी करू. मला बरेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की सर, आम्ही इतके दिवस जॉब करत होतो तर मग आम्ही आता अभ्यास करायचं ठरवलंय काही दिवसासाठी जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत.
तर आम्ही कशातून अभ्यास करावा किंवा मला तुमचं पुस्तक वगैरे देऊ शकाल का म्हणून. मित्रांनो एक गोष्ट सांगतो, जे अगोदर विद्यार्थी अभ्यास करत होते त्यांनी जर आता खंड पडू दिला तर हे जे काही आतापर्यंत अभ्यास नव्हते करत त्या आता अभ्यासाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये एसएससी जेई तर कन्फर्म तुम्हाला आहे, त्यानंतर एनएलसी जीईटी नावाची एक्झाम तुम्हाला कन्फर्म देता येणार आहे. जे एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना महाडिस्कॉम जेईची देता येणार आहे, ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना महाडिस्कॉम डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि महाजनको एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची परीक्षा देता येणार आहे. तुमच्याकडून जर अभ्यासात खंड पडला तर नवीन विद्यार्थी येतील आणि ते जागा घेतील, मग मात्र तुम्हाला वाटू शकतं की मी एवढ्या वर्षापासून अभ्यास करतोय तरी पण माझ्या हातात आज पोस्ट नाही. आणि त्यातली त्यात आज एक गोष्ट सर्वांना लक्षात आली असेल की प्रायव्हेटवाल्यांची काय परिस्थिती आहे. आज एकतर नोकरी बंद आहे, दुसरी गोष्ट की आता गेल्यानंतर किती गरज आहे लोकांची हे माहीत नाही, त्यामुळे किती लोकांच्या नोकऱ्या जातील याची सुद्धा काही शाश्वती सांगता येत नाही. म्हणून मी म्हणतोय की आज नाही तो कल फल मिळेगा, 100% फल मिळणार आहे, पण तुम्ही वर्तमान व्यवस्थित ठेवा. मित्रांनो जर तुम्हाला भविष्य सुधारायचं असेल तर तुमचा वर्तमान तुमच्या हातात आहे, त्याला तुम्ही हातातून जाऊ दिलं नाही पाहिजे. मित्रांनो बघा आज सुद्धा काय कंडिशन आहे, जगातील बरेच असे व्यक्ती आहेत की ते आज खाण्यापिण्यासाठी सुद्धा परेशानीत आलेले आहेत कोरोनामुळे. पण असे काही मोजके लोक आहेत की ज्यांना अजून 10 वर्षे जरी अशी परिस्थिती राहिली, 20 वर्षे जरी राहिली, मोठे बिझनेसमॅन असतील तर त्यांना तर 7 पिढ्याचं त्यांनी कमवून ठेवलं आहे, त्याचा तर विषय सोडून द्या. पण बरेच असे काही लोक आहेत की त्यांनी एक व्यवस्थित त्यांच्याकडे स्टोअर केलेला आहे, त्याच्यावरती ते खूप चांगल्या पद्धतीने जिंदगी जगत आहेत. तर तुम्हालाही जर स्वतःच घर, स्वतःच फॅमिली किंवा स्वतःची लाईफ जर व्यवस्थित करायची असेल तर तुम्हाला प्रॉपर वेनं व्यवस्थितरित्या डिसिजन घेणं आवश्यक आहे. त्यातली त्यात विद्यार्थ्यांना वाटतं की मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही. मी एकच गोष्ट सांगतो, ऑल पॉवर्स आर विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग, बिलीव्ह इन दॅट. तुम्हाला स्वतःवरती आत्मविश्वास असला पाहिजे आणि आपण जे काही करतोय त्याच्यावरती तुम्ही आत्मविश्वास बाळगला पाहिजे, त्याच वेळेस तुम्ही 100% यशस्वी होणार आहात. मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगतो, बघा आता काय आहे की सध्या कोरोनामुळे सगळेच असं म्हणतात की अपयशी ठरलेले आहेत. जसं कोरोनाची परिस्थिती होईल तसं जे आज मेहनत करतील ते उद्या नक्कीच यशस्वी होतील हे मला वाटतंय. पण आणखी एक वाक्य तुम्हाला सांगतो, यश हे अंतिम नसते, अपयश हे धोकादायक अजिबात नसते. मी पुन्हा एकदा सांगतो, यश हे अंतिम नसते, अपयश हे धोकादायक नसते. आणि या दोन गोष्टींचा खेळ खेळायला जिद्द लागते, या दोन गोष्टींचा खेळ खेळायला जिद्द लागते. मित्रांनो हीच जिद्द मनात धरून, हीच जिद्द मनात धरून आपल्याला सर्वांना जे काय आहे ते फ्युचर सिक्युअर करायचे. मित्रांनो मी कधीच व्हिडिओ बनवायचा का नाही बनवायचा विचार नव्हता केला, पण मध्यंतरी इतके कॉल विद्यार्थ्यांचे जे माझ्याकडे आहेत क्लासला ते सुद्धा कॉल करतायत. त्यांना एकच वाटतंय की 5 मिनिट सरांसोबत बोललं तर मग आपलं आणखी 8-15 दिवस कसं तरी मोटिवेशन वरती आपण अभ्यास करू. आणि जे विद्यार्थी मला टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्रात संबंध महाराष्ट्रमध्ये, पुन्हा एकदा सांगतोय की या 2019-2020 वर्षामध्ये 174 विद्यार्थी क्लास मधले विथ प्रूफ फोटो सहित मी टाकलेले आहे 17 जानेवारी 2020 टेलिग्रामच्या त्या डेटमध्ये. तुम्ही सगळे जाऊन पोस्ट बघायचे, तुम्हाला तिथं दिसेल. या रिझल्टमुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिकल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असतील त्या दोन ब्रँचचे विद्यार्थी मला फोन करतायत की सर आम्ही येणाऱ्या काळात काय केलं पाहिजे किंवा आम्ही कशा पद्धतीनं स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे. मित्रांनो एक गोष्ट सांगतो, आता ज्या पद्धतीनं तुम्ही कधी कधी डिमोटिवेट होताय त्याच पद्धतीनं मी असेल किंवा माझ्यासारखे असंख्य असे प्रोफेसर्स असतील किंवा असंख्य असे लोक असतील खूप मोठे छोटे सगळेच जण अधूनमधून डिमोटिवेट होत आहेत. पण मित्रांनो एक गोष्ट सांगतो, एक वेळ होता की ज्यावेळेस आपलं काम चालू असायचं, मी ज्यावेळेस टीचिंग मध्ये असायचो त्यावेळेस 12-13 तासाची क्लासेस घ्यायचो, त्यानंतर उरलेला वेळ नोट्स बनवा, मटेरियल द्या, एक्झाम्सचे पेपर्स काढा आणि पुस्तकाचं काम करायला. कारण महाराष्ट्रात आतापर्यंतचा पहिला ऑथर आहे मी जे की पुस्तक एमएससीबी साठीचं या ठिकाणी आपण स्पेशल पुस्तक बनवलेलं आहे ज्याचा निकाल आणि ज्याच्याबद्दलचे रिव्ह्यूज तुम्ही टेलिग्राम मध्ये पाहिलेच असतील. मित्रांनो त्यावेळेस भेटायचा नाही स्वतःसाठी वेळ. मग आता लॉकडाऊन मध्ये मी काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत, मला वाटतंय
तुम्ही सुद्धा वेळ नाही हे कारण सांगू शकत नाहीत, कारण जगात सगळ्यांकडेच वेळ आहे, त्यामुळे सगळ्यांनी एक होईल तेवढा व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्यानं तुमचं शरीर व्यवस्थित राहील. मित्रांनो, आज करोनाबद्दल जर बोलायचं झालं तर असं म्हणता येऊ शकतं, फिट राहाल तरच नीट राहाल. मग फिट राहण्यासाठी तुम्हाला करायचा व्यायाम. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला करायची आहे तर मेडिटेशन. बघा, मेडिटेशन काय होतं, मेडिटेशन केल्यानं तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत असता त्यावेळेस जे आपल्या डोक्यामध्ये साधारण 300-350 विचार नेहमी येत राहतात तर ते विचार कमी होतील म्हणण्यापेक्षा मेडिटेशनमुळे तुमच्या अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन चांगलं होईल. तिसरी गोष्ट अतिशय महत्वाची, लॉकडाऊनच्या काळात तुमच्याकडे वेळ आहे, माझ्याकडे वेळ आहे, आपण सर्वजण मिळून ते करणार आहोत, ते म्हणजे आपला जे काही आवडत असतात ते पुस्तके वाचायला सुरुवात करणं गरजेचं आहे. बघा, आता जर वेगवेगळे मोटिवेशनल पिक्चर्स असतील तर ते पिक्चर पहा लॉकडाऊनच्या काळामध्ये. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, बरेच जे काही सक्सेसफुल महाव्यक्ती आहेत किंवा महान व्यक्ती या जगामध्ये आहेत यांच्याबद्दलच्या ऑटोबायोग्राफीज व्हिडिओज द्वारे बघा किंवा पुस्तकातून जर उपलब्ध करता आलं तर ते वाचायला सुरुवात करा. त्याच्यामुळे काय होईल, एक स्वतःला नेहमी मोटिवेशन भेटत राहील. आणि आपणच नाही रे मित्रांनो, आपली जी परिस्थिती आहे ना, मान्य आहे मला आपण मेडियम घरचे आहोत, पण आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीमधून सुद्धा बरेच लोक जगाला माहीत होण्यापुरतं मोठे झालेले आहेत, त्यामुळे आपण का नाहीत करत. मित्रांनो, या विश्वातील या जगातील जेवढे काही लोक असतील त्या प्रत्येकाच्याच घड्याळामध्ये 24 तास आहेत. कोणाच्या घड्याळामध्ये 50 तास नाहीयेत एका दिवसामध्ये, एका दिवसात 24 तासाचाच वेळ आहे. तर मग प्रत्येकामध्ये फरक का हा स्वतःला विचारला पाहिजे आपण प्रश्न, एवढा का फरक पडतोय याचं कारण. आणखी एक गोष्ट सांगतो, बघा, जे आज लोक कोरोनाच्या काळामध्ये डिमोटिवेट किंवा निगेटिव्ह विचार करून जे स्वतःचं फ्युचर खराब करून घेण्यात आहेत त्यांच्यासाठी एक वाक्य त्यांनी बघा, सी इज कॉमन फॉर ऑल, समुद्र हा सर्वांसाठी सारखा आहे. सम टेक पियर्स, काही जण त्याच्यातून मोती काढतात. सम टेक फिशेस, काही जण त्याच्यातून मासे काढतात. सम कम आउट विथ जस्ट वेट लेग्स, आणि काही जण आपल्यासारखे लोक तिथं जातात समुद्रात, पाय बुडवतात आणि पाय वल्ले करून मागे येतात. बघा, समुद्र सगळ्यांसाठी सारखा असून सुद्धा काही जण मोती काढायलेत, काही जण मासे काढतायत आणि काही जण तिथं फक्त पाय वल्ले करून वापस येत आहेत. तसंच हे जग असेल, तसंच ही कोरोनाची परिस्थिती असेल, तर ही सगळ्यांसाठी सारखी आहे. ह्याच्यामध्ये कुणीही म्हणायची गरज नाही. आज या विश्वात आतापर्यंत तरी कुठलीही त्याच्यावरती आणखी प्रॉपर लस आलेली नाही, त्यामुळे जगातला कितीही मोठा सायंटिस्ट असू द्या, कितीही एखाद्या राज्याचा देशाचा राष्ट्राध्यक्ष असू द्या किंवा आणखी एखादा साधा गरीब व्यक्ती असू द्या, तर सगळ्यांची आज परिस्थिती सारखी आहे. तर याच परिस्थितीमध्ये समुद्रातून आपल्याला मोती काढायचेत का मासे काढायचेत का फक्त पाय वल्ले करून यायचेत हे आपल्याच हातात आहे. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. मित्रांनो, तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, हे कोरोनाची परिस्थिती अशीच राहणार नाही 100%. तुम्हाला माहिती की आज जगामध्ये भारत देशानं रेकॉर्ड केलंय असं म्हणता येऊ शकतं. कारण बघा, या जगामध्ये लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारत देश हा 2 नंबरचा देश आहे आणि चीन 1 नंबरचा आहे. पण आजची परिस्थिती जर पाहिली तर अमेरिकेसारखा बलाढ्य देश सुद्धा या परेशानीमध्ये खूप जास्त घायल झालेला आहे. तर भारत देशानं जिंकला आहे, ते तुम्ही नक्कीच येणाऱ्या काळात सुद्धा जिंकणार आहात. मध्यंतरी बघा, जागा येण्याच्या असतील किंवा एमएसईबीची किंवा जशा महाराष्ट्र किंवा देशातल्या ज्या काही इलेक्ट्रिसिटीच्या कंपनीज असतील ते याच्यासाठी सुधारण्यासाठी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी एक 90,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. आणि 2-3 दिवसानंतर आदरणीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी ते पॅकेज 90,000 कोटी एमएसईबी असेल किंवा ज्या भारतातल्या ज्या काही इलेक्ट्रिकलच्या कंपनीज असतील यांना देऊ करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की येणाऱ्या काळात सुद्धा आणखी अत्यावश्यक सेवा जेवढ्या असतील त्याच्यामध्ये सरकार कमी अधिक प्रमाणामध्ये जागा नक्कीच काढेल.
त्यामुळे निगेटिव होऊ नका. आणि बरं, आणखी एक दुसरी महत्वाची गोष्ट, बरेच विद्यार्थ्यांचे फोन यासाठी येत आहेत की सर आम्ही आता प्रायव्हेट जॉब करावा का, कारण खूप दिवस झाले गव्हर्नमेंटचे, आता आलेल्या जागा तर आहेत, ते झाल्यानंतर आम्ही प्रायव्हेट जॉब करावा का. मित्रांनो एक गोष्ट सांगतो, आता जी कोरोनाची परिस्थिती आहे तोपर्यंत तुम्हाला बाहेर प्रायव्हेट जॉब एकालाही भेटणार नाही. दुसरी गोष्ट, मग तोपर्यंत जर तुम्ही अभ्यास केला आणि कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट जॉब भेटल, मी नाही म्हणत नाही, पण तेवढ्या वेळात जर गव्हर्नमेंटमध्ये जागा आल्या तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब घ्या ना. प्रायव्हेट जॉब घेऊन लाईफला अनसेक्युअर का करून ठेवताय. त्यामुळे मी म्हणतोय की आता जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत अजिबात कोणीही कसलाही वेळ वाया न घालवता अभ्यासाला सुरुवात करा, मेडिटेशन करा, व्यायाम करा आणि आपला आवडणारे पुस्तके वाचा. त्यानंतर शेवटचा आणि अतिशय महत्वाची गोष्ट, लॉकडाऊन मध्ये नेमका कशातून अभ्यास करावा. मित्रांनो मी सहदेव केंद्रे ऑथर आहे, एक कॉम्पिटिटिव्ह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या नावाने एक पुस्तक बनवलेलं आहे. या पुस्तकाचं सध्याचं जे चालू आहे ते सेकंड व्हर्जन किंवा ज्याला आपण सेकंड एडिशन म्हणतोय ते आहे. माझं फर्स्ट एडिशन मध्ये मुंबई मेट्रो, मुंबई महानगरपालिका आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरला सर्वात आवडणारं डिपार्टमेंट म्हणजे MSCB, तर ह्या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आणि मध्यंतरी त्याच काळामध्ये SSC JEE एक एक्झाम झाली होती, ह्या चार एक्झाम. तर हे पुस्तक माझं साधारण मला वाटतंय सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास हे पुस्तक बनलं होतं, फर्स्ट एडिशन सप्टेंबरमध्ये. त्यावेळेस हे फर्स्ट एडिशन माझं खूप चाललं आणि ज्या विद्यार्थ्यांनी ते पुस्तक घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांकडून तुम्ही रिव्ह्यूज बघू शकतात. नंबर ऑफ क्वेश्चन ज्या काही एक्झाम्स मध्ये आलेले आहेत ते सगळेच क्वेश्चन जवळपास क्लासमध्ये डिस्कस केलेले आणि या पुस्तकामध्ये टाकलेले होते. त्यानंतर त्यामध्ये आणखी काही गोष्टी ऍड करण्यात आले की प्रत्येक चॅप्टर चे व्यवस्थितरित्या सिंपल लँग्वेज मध्ये एक थिअरी ऍड केली. त्यानंतर त्याच्यामध्ये बॅक साईडला त्या टॉपिक वाईज जवळपास 100-125 जितके शक्य होते चांगल्या क्वालिटीचे तितके MCQ त्यामध्ये टाकले आणि जे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत त्याच्या हिंट्स दिल्या. मित्रांनो एवढंच नाही तर ज्या काही एक्झाम्स झाल्या त्यावेळेस एक्झाम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जर विचारलं मी कसे प्रश्न आले होते तर विद्यार्थी मला कधीच कोणताच विद्यार्थी पूर्ण प्रश्न सांगत नव्हता की हा आला होता, ते फक्त एक न्यूमॅनिक्स सांगायचे, ती एक माझी स्टोरी सांगायची, सर ते आला होता, एक ट्रिक्स मी काही बनवलेल्या आहेत. तर त्या ट्रिक्स वरतीच नंबर ऑफ क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये सॉल्व्ह होऊ शकतात, ते सुद्धा ह्याच्यामध्ये मी पुन्हा एकदा ऍड केलेले आहेत. त्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट, बरेच विद्यार्थ्यांचे फोन येतात की सर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आम्हाला भेटतील का किंवा क्वेश्चन पेपर भेटतील का. मित्रांनो कुठल्याही इंटरनेटच्या वेबसाईटवर किंवा गुगलवरती तुम्हाला हे भेटणार नाहीत, कारण हे जे एक्झाम होतात ते जवळपास ऑनलाईन होतात सर्वच, आणि ऑनलाईन एक्झाम झाल्यामुळं ते क्वेश्चन्स बाहेर लीक होत नाहीत. पण माझ्याकडे कंटिन्युअस प्रत्येक एक्झामला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा क्राऊड असतो, जसे एक्झाम होते तसे नंतर विद्यार्थी मला भेटायला येतात आणि त्यांना त्याच वेळेस परीक्षा देऊन आल्यामुळं ते जवळपास सर्वांना प्रश्न आठवतात, मग मी ते सर्व प्रश्न नोट करतो आणि ह्या सगळ्या MSCB एक्झामचे क्वेश्चन सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत आणि शेवटी ह्याच्यामध्ये MSCB दोन पेपर सुद्धा व्यवस्थितरित्या टाकलेले आहेत. त्यानंतर महत्वाची गोष्ट, हे जे पुस्तक आहे सहदेव केंद्रे लिखित, हे पुस्तक फक्त महाराष्ट्रच नाही तर सबंध भारतातील 13 राज्यांमध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात याला सध्या आता मागणी सुरू झालेली आहे. फर्स्ट एडिशन तर कधी संपलं त्याचा पत्ता सुद्धा लागला नाही, सेकंड एडिशनला खूप नंबर ऑफ प्रिंट्स काढल्या कारण मागणी तेवढी होती आणि विद्यार्थ्यांच्याच डिमांडवरती हे पुस्तक बनवण्यात आलेलं आहे. कारण अगोदर वेळच भेटायचं नाही, पण विद्यार्थ्यांनी मला मोटिवेट केला असं मी म्हणतो सर की तुम्ही आमच्यासाठी सुद्धा काहीतरी मटेरियल उपलब्ध करा, त्याच्यासाठी बनवलेलं पुस्तक आहे. तर हे जे पुस्तक आहे ते सध्या उपलब्ध आहे, प्ले स्टोअरमध्ये जायचे, केंद्रे इन्स्टिट्यूट नावानं एक ऍप्लिकेशन भेटल त्याच्यामध्ये हे पुस्तक सध्या उपलब्ध आहे. पण सध्या लॉकडाऊन असल्या कारणाने कुरिअर सर्व्हिसेस त्यातली त्यात औरंगाबाद असेल, पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, तर कुरिअर सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सध्या थोड्याशा थांबवलेल्या आहेत गव्हर्नमेंटनं किंवा प्रशासनानं. त्यामुळे सध्याच्या काळात तुम्हाला पुस्तक आणखी एक 4-8 दिवस थांबा, मी अमेझॉन असेल किंवा फ्लिपकार्ट असेल तर तिकडे सुद्धा टाकण्याचा प्रयत्न करतोय, तिकडे टाकतो, तुम्हाला तिकडून जर भेटलं तर पुस्तक
हे करा। पुस्तकाचं पुन्हा एकदा मी नाव सांगतोय, ज्याचं नाव आहे कॉम्पिटेटिव्ह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग। बघा इकडे तुम्हाला दिसतंय हे पुस्तक कॉम्पिटेटिव्ह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग। त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड एडिशनचं पुस्तक मागवायचं आहे किंवा मी आता टाकताना फक्त सेकंड एडिशनच टाकतो, म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्हाला ते पुस्तक येऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगतो, जर आतापर्यंत तुम्ही टेलिग्रामच्या केंद्र इन्स्टिट्यूटच्या ऑफिशियल चॅनलला जर जॉईन नसाल तर तुम्ही आज सुद्धा आता सुद्धा स्वतः जॉईन होऊ शकता। मी टेलिग्रामची लिंक सध्या दिसत असेल व्हिडिओमध्ये तर तुम्हाला इथं पण दिसते, ती सुद्धा पाहू शकता। किंवा मी जे काही आपल्या ह्या व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी टेलिग्रामची लिंक टाकणार आहे। आणि मित्रांनो जर आजचा व्हिडिओ आज जर काही तुम्हाला वाटला असेल की 100% आपण या ठिकाणी मोटिवेट झालो आहोत, तर तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की डोंट लूज होप। चला सोबत अभ्यास करूयात, चला सोबत अभ्यास करूया। मित्रांनो लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून आणखी काही दिवसांना तुमच्या समोर येत आहे,